आर एम धारीवाल फाउंडेशनचे संस्थापक रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उपक्रम दरवर्षी करत असतो. आणि मला हे म्हणायचं आहे, मागच्या वर्षी आमचं ह्याच्यात आणि हे उत्स्फूर्त येत असतात. मी जास्त फार मोठं आवाहन करत नाही, तरी मागच्या वर्षी 450 ब्लड बॅग कलेक्ट झालेल्या होत्या आणि हे तर नेहमीसाठीच चालू राहील. आणि ह्याच्याशिवाय पण ज्या काही मी नेहमी कायमच्या कायमस्वरूपी करू शकणाऱ्या ॲक्टिव्हिटी असतील ह्यासुद्धा मी हातात घेतल्या आहेत. आणि फाउंडेशनतर्फे यावर्षी तर पेपरला मी दिलेलंच आहे की आम्ही यावर्षी काय काय ॲक्टिव्हिटी केल्या. ते पावापुरी, आमचं महावीर भगवानचं मोक्षस्थान आहे तर तिथेसुद्धा मी आत्ता 2 करोडचं डोनेशन एका बी एड कॉलेजसाठी दिलेलं होतं, जान्हवीच्या लग्नाप्रित्यर्थ ॲक्च्युली, लेकिन ॲसे चल रहा आहे. 2015 मी ह्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी महायज्ञच केला होता ह्याचा, रक्तदानाचा. तर तेव्हा मी एका दिवसात तर 24,000 ब्लड बॅग कलेक्ट केलेल्या होत्या. एका पुण्यातनं 22 ठिकाणी मी ब्लड डोनेशनची व्यवस्था केलेली होती आणि मी अशा प्रकारे करू शकेल. मला कॉन्फिडन्स आहे की मी रक्तदानासाठी काही करू शकेल, वृक्षारोपणासाठी करू शकेल, स्वच्छतेसाठी करू शकेल, लोकांच्या पाण्याच्या सोयीसाठी करू शकेल. मी जास्त ह्याच्यात इंटरेस्टेड असते, एज्युकेशन, हेल्थ आणि एन्व्हायरमेंटसाठी. माझे वडील माझे लाईफमधले फेवरेट पर्सन आहेत आणि त्यांच्याबरोबर आणि त्यांच्यासाठी नेहमी चालूच राहणार आहे. ब्लड डोनेशन खूप छान उपक्रम असतो आणि खूप लोकांना मदत होती त्याच्यामुळे. तर माझी मम्मी दरवर्षी हे चालू ठेवते आणि दरवर्षी हे वाढत राहतं, त्याचं मला कौतुक आहे.